या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत तनुजा साऊंड येवला. आमच्याकडे लग्न सोहळा, मिरवणूक, शुभकार्य व इतर सर्व प्रकारच्या डी जे ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर लहू बोराळे अंगणगाव. स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा व आपली ऑर्डर बुक करा. लक्षात ठेवा, तनुजा साऊंड येवला. नमस्कार, एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक एक बाजार समितीचा कल हाती आलेला आहे आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची जी सत्ता आहे भुजबळ गटाकडे आता हळूहळू सरकताना दिसते आहे. आमचा काहीसा एक्झिट पोलमध्ये अंदाज चुकले, मात्र सुरुवातीचे एक्झिट पोल आमचे एकदम तंतोतंत खरे होते, मात्र सोसायटी गटामधले सर्व अंदाज आमचे चुकले. आता सोसायटी गटाचे सर्व निकाल हे धक्कादायक आलेले आहेत. यामध्ये आता आपण महिला प्रवर्ग महिला सर्वसाधारण गटाकडचा निकाल आपण पाहतोय. यामध्ये कुरे कल्पना सतीश छत्री निशाणी यांना मिळालेली मतं आहेत 362. गायकवाड लता भास्कर कब्बशी निशाणी यांना मिळाली आहे 497. शिंदे उषाताई माणिकराव छत्री निशाणी यांना आहे 656. आणि शेळके पुष्पा देवीदास कब्बशी यांना 440 मतं. यामध्ये धक्कादायक बाब अशी की शेळके पुष्पा देवीदास ह्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य होत्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, त्यांचा पराभव झालेला आहे. आणि कुरे कल्पना सतीश यांचाही पराभव झालेला आहे. यामध्ये दोन उमेदवार निवडून आले आहेत, त्यामध्ये पहिले उमेदवार आहेत शिंदे उषाताई माणिकराव यांना 656 मतं आणि गायकवाड लता भास्करराव या 497. या दोन महिला उमेदवार विजयी झालेले आहेत. आता थोड्याच वेळात सोसायटी गटाचा अंतिम निकाल जाहीर होईल, मात्र मतमोजणीमध्ये मतांचा आकडेवारीचा काहीसा गोंधळ झाला होता, त्यामुळे मोहन शेलार यांनी रिकाउंटिंगचा अर्ज दिलेला आहे. थोड्या वेळात रिकाउंटिंग झाल्यानंतर हा निकाल अंतिम जाहीर करण्यात येईल. अचूक व जलद निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा SK9 येवला न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर्स बनकर पाटील पेट्रोलियम संचलित रिलायन्स जिओ पेट्रोल पंप. येवला शहरात पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीचे दर्जेदार ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीयुक्त पॉवर पेट्रोल आणि डिझेल आता मार्केट रेटमध्ये. ठिकाण रिलायन्स जिओ BP पेट्रोल पंप, नगर मनमाड महामार्ग, बाबुळगाव खुर्द, तालुका येवला, जिल्हा नाशिक.